असं ते पक्षांतर वगैरे होत राहतं, पण बेसिकली समाजामध्ये एक धुसफूस चालू आहे. म्हणजे जो रेटिंग पूर्वी 63% त्यांचा होता, ज्या संस्थेने तो काढला होता सी वोटर, तीच संस्था आज म्हणते की त्यांचं रेटिंग आता 37% आलं. असं आहे की इथे काहीच जन्मजन्मांतर नसतं, बदल हा नैसर्गिक आहे, तो आज ना उद्या होणारच. आणि ज्या पद्धती यांचं वागणं चालू आहे, सॅन्टाक्लॉज मुर्दाबाद, सॅन्टाक्लॉज मुर्दाबाद, इथे मोदी म्हणणार अगर हिंदू का घर जला तो मुसलमानों का घर जलेगा, ही काय भाषा झाली आहे. सगळ्यांना एकत्र घेऊन चला ना, इथला मागासवर्गीय असो, इथला दलित असो, इथला ओबीसी असो, इथला ब्राह्मण असो, सगळ्यांना एकत्र घ्या, सगळ्यांना एकत्र घेऊन पुढे चला ना. महाराष्ट्राचं म्हणजे देशाचं हेच तर पुरोगमित्व होतं. म्हणजे गांधीजींना गोळी मारणाऱ्या माणसाला पकडला काकासाहेब खाडीलकरांनी. या देशाचा इतिहास फार वेगळा आणि मोठा आहे. म्हणजे पहिली दलितांसाठी शाळा, पहिली मागासवर्गीयांसाठी शाळा, पहिली महिलांसाठी शाळा, त्याची जागा ज्योतिबा फुलेंना एका मुसलमानाने दिली होती. या देशाचा इतिहास हा वैविध्यपूर्ण आहे, आणि ही विविधता जर आपली आपण जपली नाही तर मग काय खरं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.